कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या शासकीय इमारतींची कामे पूर्णत्वास आली आहेत. यामध्ये बसस्थानक, सार्वजनिक वाचनालय, पोलीस स्टेशन इत्यादी इमारतींचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून या इमारतींना आता उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. तर नगरपालिकेच्या नूतन इमारतीचे काम देखील अंतिम टप्प्यात आलं आहे. कोपरगाव शहरातील महत्वाच्या शासकीय इमारतींची दयनीय अवस्था झाली होती, त्यामुळे या इमारतींमध्ये पावसाळ्यात पावसाचे पाणी गळत असल्याने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. कोपरगाव बसस्थानकाची इमारत जीर्ण झाल्यामुळे चालक, वाहक आणि प्रवाशांना देखील जीव मुठीत घेऊन थांबावे लागत होते. मात्र माय न्यूजने त्यावेळी बसस्थानकाच्या दयनीय अवस्थेवर बातमी करून तात्कालीन सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत तात्कालीन भाजपा शिवसेना युतीच्या काळात आमदार असलेल्या स्नेहलता कोल्हे यांनी अथक परिश्रम करून बसस्थानक इमारतीसाठी तब्बल 5,93,00,000 रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता आणि तात्काळ बसस्थानकाचे काम देखील सुरू झाले. ती इमारत आता पूर्णत्वास आली आहे. सध्या बसस्थानकाचे बांधकाम सुरू असल्याने शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये प्रवाशांना थांबावे लागत आहे. तसेच प्रवाशांना घेऊन प्रवास करणाऱ्या चालकांना देखील हव्या तशा सुविधा सध्याच्या जागेत नाहीयेत. नवीन झालेल्या इमारतीत चालक आणि वाहकांसाठी रेस्टरूम, प्रशस्त बस थांबा, महिलांसाठी हिरकणी कक्ष, जेनेरिक मेडिसिन, चौकशी कक्ष, पार्सल विभाग, कॅन्टीन, विद्यार्थ्यांना पाससाठी वेगळी कॅबिन, पोलीस चौकी, सुलभ शौचालय अशा विविध सोयी सुविधा उपलब्ध आहेत. लवकरच उद्घाटन करून ही इमारत चालक, वाहक आणि प्रवाशांना सेवेत उपलब्ध व्हावी अशी मागणी कोपरगावकर करत आहेत. तसेच पोलीस ठाण्याच्या इमारतीची दुरावस्था झाल्याने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बसण्याची व्यवस्था देखील व्यवस्थित नव्हती. पोलिसांची ही गरज ओळखून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पोलीस ठाण्याच्या इमारतीला 3,32,00,000 रुपयांचा निधी मिळवला. या सुसज्ज इमारतीचे काम आता पूर्ण झाले असून या इमारतीमुळे नक्कीच कोपरगाव शहराच्या वैभवात भर पडली आहे. सध्या शहर पोलीस स्टेशन खासगी जागेत सुरू असून ती जागाही कमी पडत आहे, तर खासगी जागेचे भाडेही वाढत असल्याने लवकरात लवकर उद्घाटन करून पोलीस स्टेशन नवीन इमारतीत सुरू व्हावे अशी मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे. त्याचबरोबर शहरात झोपडपट्टी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी जागा नसल्याने सुसज्ज वाचनालय असावे, जेणेकरून कोपरगावचे विद्यार्थी डिजिटल वाचनालयाच्या शांत वातावरणात अभ्यास करून आपले भविष्य उज्ज्वल करतील, यासाठी माजी आमदार कोल्हे यांनी 1,32,00,000 रुपयांचा निधी मिळवला होता. ही इमारत देखील लवकरात लवकर सेवेत उपलब्ध व्हावी अशी मागणी विद्यार्थी वर्गातून होत आहे. तर कोपरगाव नगर परिषदेच्या नूतन इमारतीचे काम देखील लवकरात लवकर व्हावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.